मुंबई महापालिका जिमखान्यातील वस्तू खरेदीचा घोटाळा प्रकरणी दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. हे प्रकरण झी 24 तास उघड केल्यानंतर पालिकेनं हाती घेतलेली भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या या शिवाजी पार्कचा आणि आझाद मैदानातील जिमखान्यात व्यायामाच्या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झालाय. खोटी बिलं दाखवून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं प्रकरण झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर पालिकेनं या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. त्यानंतर जिमखान्याचं व्यवस्थापन करणाऱ्या दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं महापालिकेनं स्पष्ट केलंय. तसंच जिमखान्याचं व्यवस्थापन ताब्यात घेऊन या मोडकळीला आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. निश्चितच जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये त्या दृष्टीने प्रशासन पाऊल टाकेल. दादर येथे असलेली इमारत ही अत्यंत डिलॅबरेट कंडिशनमध्ये दिसते, त्यामुळे पहिलं काम या इमारतीत सुरू करून मग टप्प्याटप्प्याने बाकीचा विकास करणं आवश्यक आहे. कायद्यानुसार आपण कारवाई करू लवकरात लवकर. डेफिनेटली ताब्यात घेणार जिमखाना, कारवाई करू ना. त्याच्यामध्ये ताब्यात घेता येत असेल तर घेऊ, तसं काय अडचण. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल झी मीडियाचे आभार मानले. अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास साहेब यांनी प्रॉमिस केले की मी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतो आणि जे जे दोषी आहेत त्यावरती कारवाई केली. खरं तर झी 24 तासला मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी पहिल्यापासून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, नागरिकांचं किंबहुना आयुक्तांचं. भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या या जिमखान्याला नवा साज लवकरच चढेल अशी आशा आहे. तसंच घोटाळेबाजांना जरब बसवण्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागलंय. हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.